एमबीबीएस चे शिक्षण घेणारी पालघर येथील बेपत्ता विद्यार्थिनी स्वदिच्छा साने हत्याकांड प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मंगळवारी 11 एप्रिल रोजी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलंय. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी 1790 पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपपत्रात 100 साक्षीदारांचे जबाब जोडले आहेत. स्वदिच्छाचा मृतदेह अद्याप सापडलेला नसल्यामुळे आणि डीएनए पुरावा नसल्यामुळे अटकेतील आरोपी मित्तू सिंग हा तिच्या हत्येत सहभागी होता हे सिद्ध करण्यासाठी पोलीस अखेरचे पाहणारा या सिद्धांतावर अवलंबून आहेत. मित्तू सिंग वांद्र्यातील बँडस्टँड येथे असलेल्या चायनीज स्टॉल चालवतो. सध्या मित्तू आणि त्याचा मित्र जब्बार अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली असून ते तुरुंगात आहेत. अलीकडे सुप्रीम कोर्टाने एका खून खटल्यातील आरोपीची शिक्षा कायम ठेवली. एकदा पीडित मृत व्यक्तीला आरोपी सोबत शेवटचे पाहिले असल्याचे सिद्ध झाले की आरोपी केव्हा आणि कोणत्या परिस्थितीत त्या मृत व्यक्तीपासून दूर गेला हे स्पष्ट करावे लागते असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं होतं. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांना सुद्धा हे सिद्ध करावे लागणार आहे की ज्या दिवशी स्वदिच्छा बेपत्ता झाली त्या दिवशी आरोपी मित्तू सिंग हा स्वदिच्छा बरोबर होता का हे पोलिसांना सिद्ध करावे लागणार आहे. याशिवाय स्वदिच्छा साने बेपत्ता झाल्याच्या रात्री बँडस्टँडवर ती आणि मित्तू यांनी सेल्फी घेतल्याचं समोर आलं होतं. तसेच मित्तू सारखा दिसणारा एक व्यक्ती ट्यूब फ्लोटसह बँडस्टँडकडे घाईघाईने चालत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना सापडले आहे. आम्ही फुटेजचा दर्जा सुधारण्यासाठी वैज्ञानिक साधन वापरत आहोत जेणेकरून फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती मित्तू सिंग आहे की नाही याची आम्हाला खात्री होईल असेही पोलीस अधिकारी म्हणाले. स्वदिच्छा साने 29 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9:58 विरार रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढली आणि अंधेरीला उतरली कारण तिला जे जे हॉस्पिटलमध्ये दुपारी 2 परीक्षेसाठी हजर व्हायचे होते. तिथून ती दुसऱ्या ट्रेनमध्ये चढली आणि वांद्रे येथे उतरली. तिथून तिने रिक्षाने बँडस्टँड गाठलं. बेपत्ता होण्यापूर्वी तिने संपूर्ण दिवस त्याच भागात घालवल्याचा अंदाज आहे. स्वदिच्छा आणि मित्तू यांना 29 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री बँडस्टँडवर एकत्र पाहिलंही होतं. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती अशी सुद्धा माहिती आहे. मात्र शाळेत आणि महाविद्यालयात टॉपर असलेली स्वदिच्छा सानेबरोबर त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे अद्याप तरी अस्पष्ट आहे. मात्र सध्या तरी पोलिसांसमोर हे एक मोठं आव्हान आहे.